कैलासवासी साहेब पाटील महाविद्यालय साहेब पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त गरजू आणि गरीब महिलांना साडी जोडीचे वाटप करण्यात आले आहे. सुलतानपूर येथील कैलासवासी साहेबराव पाटील विद्यालय कला आणि कनिष्ठ महाविद्यालय कैलासवासी साहेबराव पाटील सुलतानपूरकर यांचे 21वे पुण्यस्मरण साजरे करण्यात आले. यावेळी येथील कैलासवासी साहेबराव पाटील प्रतिष्ठानाच्या वतीने विधवा आणि गरीब महिलांना साडीचे वाटप करण्यात आले. शालांत परीक्षेत 10वीच्या वर्गात गुणवत्ता मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तक भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सभा शेख 92%, मनीषा चव्हाण 88%, पायल चव्हाण 88% आणि गुणवंत शिवाजी चव्हाण आणि श्यामल चव्हाण यांचा खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरीश खेडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. जीवनात प्रत्येकाला मरण निश्चित आहे. आपल्या जीवनात आपण समाजात उत्कृष्ट कार्य करावे, जेणेकरून आपल्या मरणानंतर आपले नाव पिढ्यानपिढ्या आपल्या पाठीमागचा समाज घेत राहील असे कार्य करावे, असे आवाहन अध्यक्षीय भाषणात पोलीस निरीक्षक हरीश खेडकर यांनी केले. कधी ना कधी तर निश्चित आपल्याला मरण आहेच आहे, परंतु मरणानंतर सुद्धा आपली कीर्ती वर्षानुवर्ष कायम लोकांच्या स्मृतीत राहावी, आठवणीत राहावी, असं काहीतरी कार्य करून गेलं तरच माणसाची अशी पुढे पुण्यस्मृती पुण्यस्मरण साजरे केले जातात. नाहीतर मग काय घरात फक्त मुले मुली सुना तेवढ्यापुरतं एखादं वर्ष श्राद्ध किंवा एक दोन वर्षानंतर तेही लोक विस्मृतीत जातात, मग त्या जीवनाला काही अर्थ नसतो. परंतु आत्ताच बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलं, जाधव सरांनी सांगितलं, आपले अभित जागेदार साहेबांनी सांगितलं की काकांचं जे कार्य होतं ते त्यांनी विशेष करून तालुक्याच्या विकासासाठी तर केलेलंच आहे. मला वाटतं की आता औरंगाबाद जिल्हा पूर्ण एकत्र असताना प्रतिष्ठानाचे अध्यक्ष तथा काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष अनिल श्रीखंडे, ग्राम शिक्षण समितीचे आणि विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संजय श्रीखंडे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आबेद जारागीरदार, राष्ट्रवादीचे नेते शंकर आधाने, लक्ष्मण आवताडे, शिवसेनेचे माजी तालुका अध्यक्ष किशोर कुकलारे, छावा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष चंद्रकांत भराड, सेवा दलाचे तालुका अध्यक्ष निलेश पवार, स्मार्ट पीसीचे संचालक विष्णू शिंदे, किरण पाणकर, सरपंच अनिता सोनवणे, उपसरपंच वसंत चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश चव्हाण, प्रकाश श्रीखंडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अंबादास चव्हाण, प्रमोद नरोडे, रामलाल निंभोरे, बाळासाहेब काळे आदींसह शिक्षक वृंदांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगापूर खुलताबाद काँग्रेस बूथ कमिटीचे तालुका अध्यक्ष संजय मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन किरण पाणकर यांनी मानले.